माझ्या वॉर्ड्रॉप मधली महागडी गोष्ट. मला मेकअप करायलाच आवडत नाही फार, खरं सांगायचं तर. जे फेशियल म्हणतात ना, गोल्ड फेशियल वगैरे, असं काही नसतं, असं काही होत नाही. ते साधारण मला असं वाटतं की पार्लरच्या बाहेर पडताना तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचं क्रीम लावून देतात. सो सायली, एक पटकन रॅपिड फायर खेळणार आहोत तुझं लुक आणि ओव्हरऑल स्किन केअर बद्दल. रेडी? पर्स जर कधीही उघडली तर सायलीच्या पर्समध्ये ही गोष्ट मिळणारच मिळणार. लिपस्टिक? लिपस्टिक की लिप बाम? लिप बाम. माझी पर्स जर उघडली तर साधारण प्रश्न असा विचारायला पाहिजे की यात काय नाही मिळणार, कारण माझ्या पर्समध्ये सगळं असतं. म्हणजे कुठली गोष्ट अशी नाही जी माझ्या पर्समध्ये नसते. मेकअपमधली एक गोष्ट जी अजिबात आवडत नाही. मेकअपमधली एक गोष्ट जी आवडत नाही, असं काही नसावं. मला मेकअप करायलाच आवडत नाही फार, खरं सांगायचं तर. पण प्रोफेशनची नीड आणि काय म्हणतात, आपण ज्या जे प्रोफेशन आपण चूज केलं आहे तिथली एखादी गोष्ट आपल्याला न आवडणं हे बरोबर नाही आहे. त्यामुळे मी ते करते. पण मला मेकअप, विदाऊट मेकअप मी जितकी छान फ्रेश मी स्वतःला फील करते तितकी मेकअपमध्ये नाही करत. पण असे अशी कुठली गोष्ट नाही आहे जी मेकअपमधली नाही आवडत. ट्रॅडिशनल की वेस्टर्न? नाही सिलेक्ट करू शकत, दोन्ही तितकेच आवडतात लुक. नेल पेंट की नो नेल पेंट? नो नेल पेंट. एखादी अशी ब्युटी ट्रीटमेंट जी ओव्हर हाईप वाटते. ओव्हर हाईप? मला असं वाटतं ते जे फेशियल म्हणतात ना, गोल्ड फेशियल वगैरे, असं काही नसतं, असं काही होत नाही. ते साधारण मला असं वाटतं की पार्लरच्या बाहेर पडताना तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचं क्रीम लावून देतात, ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं ओ माय गॉड मी गोरी दिसतीये. पण गोरं दिसणं वगैरे असं काहीही नसतं, असं काहीही होत नाही. तुम्ही सुंदर, तुम्ही जसे वागताय, तुम्ही जसे बोलताय, तुम्ही जसे दिसताय तेच सुंदर आहे असं समजायचं. आणि आपण काय म्हणतात, कुठल्याही अशा गोष्टींच्या मागे धावू नये. पैठणी की नारायणपेठ? पैठणी. हिल्स की फ्लॅट? फ्लॅट. फेवरेट पारंपरिक मराठमोळा दागिना? मराठमोळा दागिना. नथ. ब्युटी स्लीप की वर्कआउट? ब्युटी स्लीप. वॉर्ड्रोब मधली एखादी महागडी गोष्ट? माझ्या वॉर्ड्रोब मधली महागडी गोष्ट मंगळसूत्र. ओके. जाता जाता एक स्किन केअर टिप जर द्यायची असेल. स्किन केअरसाठी मी एवढंच सांगेन की प्रोटीन इंटेक खूप ठेवायला लागतो. हे मला बरीच वर्ष काय म्हणतात कळत होतं पण वळत नव्हतं. आता मला ते कळतं आहे आणि मी ते फॉलो करायचा प्रयत्न करते, तर मला नक्कीच स्वतःमध्ये थोडा फरक जाणवतो आहे. त्यामुळे प्रोटीन इंटेक जास्त ठेवा.